नमस्कार, ओम साईराम। एबीसी न्यूजच्या पालखी खांद्यावरी चाललेली या भक्तिमय प्रवासात मी सोनाली पालव सर्व प्रेक्षकांचं स्वागत करते। नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य, नित्य घ्या प्रचिती अनुभव। बाबांचं हे पाचवं वचन, या वचनानुसार बाबा आजही भक्तांना कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतात, त्यामुळे बाबा सदैव आपल्यासोबत असल्याचा अनुभव भक्तांना येतो। बदलापूर ते शिर्डी पदयात्रा पालखीच्या 30 वर्षाच्या इतिहासात पायी चालणाऱ्या भक्तांना अनेक अनुभव आलेत। 30 वर्षांपूर्वी बदलापूरमधील अवघ्या 7 साई भक्तांनी हातात साईबाबांचा फोटो घेऊन शिर्डीची वाट धरली होती। यावर्षी पालखी सोहळ्याचं 31वं वर्ष आहे। इतक्या वर्षात पायी प्रवास करताना कधी पावसानं गाठलं तर कधी थंडीने गोठवलं, मात्र डोक्यावर बाबांची छत्रछाया असल्यानं आत्तापर्यंत हा प्रवास सुखकर झालाय। डेन एबीसी केबल आणि एबीसी न्यूजच्या टीमनं गेल्या 18 वर्षांपासून अखंडितपणे साई पालखीचा हा भक्तिमय प्रवास पालखी खांद्यावरी चालली या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आणि घरी बसून कार्यक्रम बघणाऱ्या भक्तांना साई पालखीत असल्याचा अनुभव आला। अर्थातच हे सर्व शक्य होतंय ते बाबांच्याच कृपेनं। गुरुवारी बदलापूर शहरातून निघालेल्या पदयात्रा पालखीचा आजचा 5वा दिवस। कल्याणनगर मार्गावर असलेल्या खामुंडी गावात काल पालखीचा मुक्काम होता आणि तिथूनच आजच्या 5व्या दिवसाचा प्रवास सुरू झाला। पुणे नाशिक महामार्गावरील हेमंत हायवे ढाब्यावर पालखीची सकाळची न्यारी असेल, तर दुपारी कर्दुले पठारावर जेवणाची व्यवस्था असेल। रात्री डोळासने गावात पालखी मुक्कामी थांबणार आहे। आज दिवसभरात 39 किलोमीटरचं अंतर साई भक्तांना चालायचं आहे। या साई पालखीतील प्रत्येक क्षण आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण पाहत रहा आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली। जाते रुगराई होतो नाही सघावतो, राजा शिर्डीचा नवसाला पावतो। मनाला मिळतो न्यारा आनंद, मार्ग नेकीचा साऱ्यांना धावतो, राजा शिर्डीचा नवसाला पावतो। शिर्डीचा राजा साईनाथ बाबा भक्तांच्या पाठीशी राहतो उभा, ये शिर्डीचा राजा साईनाथ बाबा भक्तांच्या पाठीशी राहतो उभा। हक्क मारीता हकेला धावतो, राजा शिर्डीचा नवसाला पावतो। अडवलनाची वाट हाय रे, घसारा घाटात आईलो रे,
वलनाची वाट हाय रे कसारा घाटात आईलो रे अरे वलनाची वाट हाय रे कसारा घाटात आईलो रे सुटली घाटाने गर गर हवा सुटली घाटाने गर गर हवा एवढा निरो बघुनी रे देवा येतो शिर्डीला साई रे देवा एवढा निरो बघुनी रे देवा येतो शिर्डीला साई रे देवा दुरुन दुरुन ची आईलो रे साई दमले नाही रे पाय इच्छा मनाची झाली रे साई तुला रे भेटाच हाय भरवसा तुझ्यावर ठेवलाय रे पालखीला खांदा मी लावलाय रे भरवसा तुझ्यावर ठेवलाय रे पालखीला खांदा मी लावलाय रे सुटली घाटाने गार गर हवा सुटली घाटाने गार गर हवा एवढा निरो बघुनी रे देवा येतो शिर्डीला साई रे देवा एवढा निरो बघुनी रे देवा येतो शिर्डीला साई रे देवा साई युवक किसन नगर ची पालखी शिर्डीला जाय साई बाबा तुझीच जागा त्यांच्या मनान हाय जगात कीर्ती गात नाही रे तुझीच कृपा राहू दे रे जगात कीर्ती गात नाही रे तुझीच कृपा राहू दे रे सुटली घाटाने गार गर हवा सुटली घाटाने गार गर हवा एवढा निरो बघुनी रे देवा येतो शिर्डीला साई रे देवा एवढा निरो बघुनी रे देवा येतो शिर्डीला साई रे देवा सुख करता साई दुख हरता तूच आमचा हाय घाटान देवीची भरून ओटी भक्त शिर्डीला जाय तूच आमचा करता रे तूच आमचा दाता रे तूच आमचा करता रे तूच आमचा दाता रे सुटली घाटाने गार गर हवा सुटली घाटाने गार गर हवा एवढा निरो बघुनी रे देवा येतो शिर्डीला साई रे देवा एवढा निरो बघुनी रे देवा येतो शिर्डीला साई रे देवा अडवलनाची वाट हाय रे कसारा घाटात आईलो रे अडवलनाची वाट हाय रे कसारा घाटात आईलो रे सुटली घाटाने गर गर हवा सुटली घाटाने गर गर हवा एवढा निरो बघुनी रे देवा येतो शिर्डीला साई रे देवा एवढा निरो बघुनी रे देवा येतो शिर्डीला साई रे देवा Oh,
साखी घेऊन आव श्रद्धा सबुरी साई बाबांची पालखी घेऊन कांद्यावर मुखी घेऊन आव श्रद्धा सबुरी साई तुझे मी दर्शन घ्यायला पैदल शिर्डीला येईन बाबा तुझे मी दर्शन घ्यायला पैदल शिर्डीला येईन निशान घेऊन हाती तुझ्या संगे चाले माझे साथी ते निशान घेऊन हाती तुझ्या संगे चाले माझे साथी चालून येतात फोड तुझे फोड मला वाटत गोड पुन्हा तानाची लागे भूक तहान तुझे नाव घेत हर पेवान झाली पावन दुनिया सारी तुझी शिर्डी नगरी लय भारी झाली पावन दुनिया सारी तुझी शिर्डी नगरी लय भारी साई लीला तुझी मीर सांगीन साई श्रद्धा तुझ्यावर ठेवीन साई लीला तुझी मीर सांगीन साई श्रद्धा तुझ्यावर ठेवीन साई तुझे मी दर्शन घ्यायला पैदल शिर्डीला येईन बाबा तुझे मी दर्शन घ्यायला पैदल शिर्डीला येईन नमस्कार आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली आजचा पालखीचा पाचवा दिवस आहे आळेफाट्यावरून पुढे पालखीचं आता मार्गक्रमण सुरू आहे दरम्यान गेल्या 15 वर्षापासून या साईभक्तांना न्याहारीची व्यवस्था करणारे निखिल वाळेकर आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर अंबरनाथचे शिवसेना प्रमुख शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी देखील आता साईभक्तांची भेट घेतलेली आहे निखिलजी नमस्कार 15वं वर्ष होतं यावर्षी माळशेज घाटातल्या खिंडीत गेल्या 15 वर्षापासून तुमच्या माध्यमातून या साईभक्तांसाठी न्याहारीची व्यवस्था केली जाते काय सांगाल त्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून
ही आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये जी नामचीन पालखी म्हणून आपल्या साईबाबांची पालखी ओळखली जाते, शिवभक्त मित्रमंडळाच्या वतीने ही पालखीचं आयोजन केलं जातं आणि कुठेतरी एक छोटासा हातभार म्हणून आमचे शहरप्रमुख मान्य अरविंद वाळेकर साहेब, राजेंद्र वाळेकर आणि आमच्या अंबरनाथमधील कुंटवली विभागातील जय भवानी पारंपरिक सेवा संस्था आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही माळशेज घाटाच्या वर मडच्या अलीकडे मिसळपाव, चहा आणि फ्रूट्स अशा वस्तूंचं साईभक्तांसाठी एक छोटीशी सेवा देण्याचा प्रयत्न आमच्याकडून करत असतो. या पालखीमध्ये अंबरनाथ आणि बदलापूरचे अनेक आमचे युवक हे चालत साईबाबाकडे साईबाबाच्या चरणी नतमस्तक व्हायला जात असतात आणि त्यांच्याचसाठी ही छोटीशी आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो. निखिलजी, ठाणे जिल्ह्यातील एक मोठी पालखी असं पालखीचा मान आहे, अनेक युवक या आपल्या राज्या ठाणे जिल्ह्यातील असतील, रायगड जिल्ह्यातील असतील, या पालखीमध्ये चालतात, बाबांच्या दरबारात पोहोचतात. या साईभक्तांची सेवा करता करता कधी या युवकांसोबत या साईभक्तांसोबत चालत शिर्डीची वारी करायचा असं कधी मनात इच्छा झाली आहे का? मनात इच्छा अनेक वेळा होते, परंतु शेवटी नगरसेवक या नात्याने विभागामध्ये नागरिकांची सेवा करण्यामध्ये देखील वेळ असतो. पण ज्यावेळेस ज्या वर्षी साईबाबा बोलवतील त्यावर्षी नक्की या पालखीला चालत येण्याचा प्रयत्न माझ्याकडून असेल. धन्यवाद निखिल. अण्णा, या साईभक्तांना काय शुभेच्छा द्याल तुम्ही? अंबरनाथ आणि बदलापूरचे सर्व साईभक्त गेली अनेक वर्ष पायी साईबाबाच्या दरबारात जातात. त्यांच्या मनात एक काहीतरी इच्छा असते की मी साईबाबाला दर्शन घेतल्यानंतर मी पायी वारी करून मला स्वतःला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या शहराला, माझ्या या महाराष्ट्राला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करेन. आणि मला असं वाटतं की आपण दरबारामध्ये गेल्यानंतर साईबाबा हेच आपल्याला सांगतील, कारण साईबाबा हे नेहमीच लोकांची सेवा करता करता त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलेलं आहे. बाबांचे गुण आपल्यामध्ये एकतरी अंगीकारला आणि आपल्या शहरामध्ये जर आपल्या हातून शहरवासियांची, आपल्या घरादाराची, आपल्या आईवडिलांची सेवा झाली तर खऱ्या अर्थाने साईबाबा तुम्हाला पावतील, साईबाबा तुम्हाला आशीर्वाद देतील. असंच मी ह्या वारीत जाणाऱ्या युवकांना एक मार्गदर्शन कर. धन्यवाद अण्णा. आपण बघतोय की पालखीचा आजचा हा पाचवा दिवसाचा सुरू आहे. आळेफाट्यापासून पुढे असलेला बोटा या ठिकाणी आता पालखीचं दुपारचं जेवण असणार आहे आणि त्यानंतर पालखीचा पुढचा प्रवास सुरू होईल. रात्री खामुंडी या गावात मुसळधार पाऊस कोसळला आणि त्या पावसातच साईभक्तांना छिंब होऊन रात्र काढावी लागली. या साईपालखीतील आणखी काही क्षण पाहण्यासाठी आपण पाहत रहा आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली. बाई ग साई दिसतो ग लिंबाच्या पानात, बाई ग साई दिसतो ग लिंबाच्या पानात, बाई ग साई दिसतो ग लिंबाच्या पानात, बाई ग साई दिसतो ग लिंबाच्या पानात. अग बाई ग साई दिसतो ग लिंबाच्या पानात, बाई ग साई दिसतो ग लिंबाच्या पानात, बाई ग साई दिसतो ग लिंबाच्या पानात, बाई ग साई दिसतो ग लिंबाच्या पानात.
अग बाई ग साई दिसतो ग लिंबाच्या पानात, बाई ग साई दिसतो ग लिंबाच्या पानात, बाई ग साई दिसतो ग लिंबाच्या पानात, बाई ग साई दिसतो ग लिंबाच्या पानात। श्री साई गुरुवर की परमानंद सदा सुरवर की, आरती श्री साई गुरुवर की परमानंद सदा सुरवर की, जाकी कृपा विपुल सुखकारी दुख शोक संकट भय हारी, शिरडी में अवतार रचाया, शिरडी में अवतार रचाया, चमत्कार से तत्व दिखाया, चमत्कार से तत्व दिखाया, कितने भक्त शरण में आए वे सुख शांति निरंतर पाए, भाव धरे जो मन में जैसा, भाव धरे जो मन में जैसा, साई का अनुभव हो वैसा, साई का अनुभव हो वैसा, गुरु की उदी लगावे तन को समाधान लाभत उस तन को, श्री साई गुरु की परमानंद सदा।
साई नाम सदा जो गावे सो पल जग में शाश्वत पावे सो पल जग में शाश्वत पावे गुरु वासर करे पूजा सेवा उस पर कृपा करत गुरुदेवा साईं तेरे रहम करम का साईं तेरे रहम करम का शिरडी का दर न्यारा खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा 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 साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा 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 सवाली खुशियों से भर देता तू सबकी झोली भर दे तू सबकी झोली साईं तू सबकी झोली जिसमें तेरी अद्भुत शक्ति जिसमें तेरी अद्भुत शक्ति है करुणा की धारा खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा 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 साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा 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 है दर्शन की दाता तू कहलाए कोई तेरे शिरडी से भूखा न जाए कोई भूखा न जाए साईं भूखा न जाए श्रद्धा सबुरी मंत्र दिया है श्रद्धा सबुरी मंत्र दिया है जीवन का उजियारा खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा 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 खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन
साई बाबा मैं शिरडीला पाई चलत येईन, साई बाबा मैं शिरडीला पाई चलत येईन, साई बाबा मैं शिरडीला पाई चलत येईन, साई बाबा मैं शिरडीला पाई चलत येईन। सद्दा सबूरी वाला ने पाई चलत नीलया, सबूरी वाला पाई चलत नीलया, सद्दा सबूरी वाला ने पाई चलत नीलया, सबूरी वाला साई तुझा दर्शनाची मला लगली तहान, साई तुझा दर्शनाची मला लगली तहान, साई बाबा मैं शिरडीला पाई चलत येईन, साई बाबा मैं शिरडीला पाई चलत येईन, साई बाबा मैं शिरडीला पाई चलत येईन, साई बाबा मैं शिरडीला पाई चलत येईन। आले पायाला ते पुढ वाट असे ती मळणाची, आले पायाला ते पुढ वाट असे ती मळणाची, आले पायाला ते पुढ तुझ्या कृपेच्या छायेत ओढवटती रे गोड, तुझ्या कृपेच्या छायेत ओढवटती रे गोड, साई बाबा मी शिरडीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिरडीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिरडीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिरडीला पायी चालत येईन। माझी बाप आणि आई तूच विठ्ठल रखुमाई, तुझ्या शिर्डी नगरीत मी पंढरी पाहिन, तुझ्या शिर्डी नगरीत मी पंढरी पाहिन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन। पाई चलत येईन, सुख दुख मी सांगेन, पाई चलत येईन, सुख दुख मी सांगेन, साई बाबा माझी सारी ती दुख निवारील, साई बाबा माझी सारी ती दुख निवारील, साई बाबा मी शिर्डीला पाई चलत येईन,
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना। तुला खांद्यावर घेईन, तुला पालकीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालकीत मिरवीन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला। रोविला साई झेंडा रोविला, झेंडा रोविला साई झेंडा रोविला, तव नामाचा तव भक्तीचा झेंडा रोविला, तव नामाचा तव भक्तीचा झेंडा रोविला, निघाली पालखी साईंची भाविक गाती नाचती, 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 उडाली झुंबड भक्तांची वाजंत्री ही वाजती, उडाली झुंबड भक्तांची वाजंत्री ही वाजती, गजबजली ही शिर्डी सजली ती चावडी, 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 गुरुराजांची ही दिंडी भक्तगणासती आवडी, गुरुराजांची दिंडी भक्तगणासती आवडी, अबीर गुलाल उधळीले निशाणते फडकविले, 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 भक्तिरसात सारे नाले साई नाम उद्घोषणे, भक्तिरसात सारे नाले साई नाम उद्घोषणे, असा सोहळा अग्रभागी अमुचे साई, दिंडीचा असा सोहळा अग्रभागी अमुचे साई,
दिंडीचा असा सोहळा अग्रभागी अमुचे साई दिंडीचा असा सोहळा अग्रभागी अमुचे साई लेकराचा प्रताप पाहया दारी उभी द्वारका माई लेकराचा प्रताप पाहया दारी उभी द्वारका माई भाग्य थोर तयांचे जानी पाहिली ही दिंडी भाग्य थोर तयांचे जानी पाहिली ही दिंडी सद्गुरु साई सद्गुरु साई सद्गुरु साई भाग्य थोर तयांचे जानी पाहिली ही दिंडी भाग्य थोर तयांचे जानी पाहिली ही दिंडी तीर्थ पिऊ त्या पायांचे जाऊन आले जे शिर्डी तीर्थ पिऊ त्या पायांचे जाऊन आले जे शिर्डी विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली पालखीच्या आजच्या पाचव्या दिवसाच्या प्रवासात साई भक्तांनी जवळपास 39 किलोमीटरचा पायी प्रवास केलाय तर 5 दिवसात एकूण 167 किलोमीटरचं अंतर साई भक्तांनी पूर्ण केलंय सकाळी कल्याण नगर मार्गावर असलेल्या खामुंडी गावातून पाचव्या दिवसाचा प्रवास सुरू झाला होता पुणे नाशिक महामार्गावर असलेल्या डोळसने गावात आज रात्री पालखी मुक्कामी थांबली आहे उद्या याच ठिकाणाहून पालखीचा 6व्या दिवसाचा प्रवास सुरू होईल आज 5व्या दिवसाचा भक्तिमय प्रवास इथेच थांबवते उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी नवीन प्रवासात तोपर्यंत धन्यवाद